सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक घडामोडीवर आमचे असणार लक्ष पोहोचवणार आपल्यापर्यंत. पाहत रहा BRDS न्यूज फ्रेश बुलेटिन सायंकाळी 8 वाजता, पुनर्प्रक्षेपण सकाळी 8, 11 आणि दुपारी 2 वाजता. नमस्कार, मी सरोजनी क्षीरसागर. BRDS न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला पाहूयात काही ठळक घडामोडी. राज्यात पीक विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांची लूट होत असल्याचा होतोय आरोप. उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन करून पीक विमा कंपनीचा केला निषेध. एसटी महामंडळ सरकारी विलीनीकरण आंदोलनाला सामाजिक संघटनांचा वाढता पाठिंबा. सोलापूरच्या संभाजी आरमारनं मुंडन आंदोलन करून राज्य सरकारवर केली टीका. सोलापूर महानगरपालिका परिवहन सेवेचे खाजगीकरण करण्याचा सत्ताधारी भाजपचा डाव. काँग्रेसच्या परिवहन समिती सदस्यांनी केला गंभीर आरोप. शहरातील अतिजोखीम भागात विशेष क्षयरोग सर्वेक्षण मोहीम राबवण्यात येणार. सर्वेक्षण मोहिमेला सहकार्य करण्याचं पालिका आयुक्तांनी केलं आवाहन. आणि गेली 7 दिवस अन्नत्याग आंदोलन करणारा एसटी कर्मचारी मनोज मुदलियारची प्रकृती खालावली. पोलिसांनी ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात सुरू केले उपचार. हे आहे भीमा रेड्डी डिजिटल सर्व्हिसेस नेटवर्क आणि आपण पाहत आहात BRDS न्यूज. संपर्कात राहू, आम्ही आहोत आपल्या सोबत.